नमस्कार, मी संदीप देसाई, न्यूज टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, सुरुवात करूया हेडलाइन्सने। त्यांचे प्रस्तुत करता आहेत पापड सीझन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। लाडबाई पापड लाड। केंद्रातून प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राची बदनामी करतो आणि इकडले भाजपवाले गांडुळासारखे बसून असतात। शिवसेनेची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, भाजपचे ते 3.5 नेते कोण हे सांगणार का, याबाबत उत्सुकता। मुंबईतील शिवसेना भवनावर दुपारी 4 वाजता सेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन, नाशिकसह अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना। मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याबद्दल किरीट सोमय्यांची पोलिसात तक्रार, पुरावे असूनही मुख्यमंत्री कारवाई करत नाहीयेत, सोमय्यांचा आरोप। दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या घरी ईडीची धाड, राजकीय नेत्यांचं दाऊद कनेक्शन उघड होण्याची शक्यता, एका संशयिताला घेतलं ताब्यात। राज्याचं बजेट अधिवेशनही मुंबईतच होण्याची शक्यता, संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय। संसद टीव्हीचं यूट्यूब अकाउंट गुगलकडून बंद, नियमांचा भंग केल्यानं कारवाई केल्याचा येतोय मेसेज।